तिथे येत्या 14 जूनला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचं लोकार्पण होणार आहे. हे शिळा मंदिर नेमकं कसं उभारलं गेलं आणि याचा इतिहास काय आहे हे जाणून घेतलेलं आहे नाजीम मुल्लांना. आपण पाहूया. श्री क्षेत्र देहूतील तुकाराम महाराजांचं हे शिळा मंदिर येत्या 14 जूनला या मंदिराचं लोकार्पण होणार आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी या मंदिराचं लोकार्पण करणार आहेत. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच पंतप्रधान देहूत दाखल होणार आहेत. पंतप्रधान मोदी देहू नगरीत येणार असल्यामुळे सध्या इथं उत्साहाचं वातावरण आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचं आयुष्यमान हे 42 वर्षाचं होतं आणि म्हणूनच 42 फूट जे हे मंदिर आहे ते उभारण्यात आलेलं आहे कळसापर्यंत आणि मूर्ती जी आहे ती 42 इंचीची आहे आणि याच सर्व मूर्तीचं आणि शिळा मंदिराचं आता लोकार्पण सोहळा जो आहे तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे. ज्याची प्रतीक्षा, ज्याची आज अखंड वारकरी संप्रदायाला लागून होती ती 14 जूनला संपणार आहे. तुकारामांच्या या शिळा मंदिराचा इतिहास फारच रोचक आहे. या शिळा मंदिराची स्थापना कशी झाली तुम्हीच ऐका. जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकोबारायांच्या अभंगाच्या गाथा इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवल्या गेल्या होत्या आणि अभंगाच्या गाथा बुडवल्यानंतर जगद्गुरु तुकोबारायांनी आपला संसार आणि परमार्थ दोन्ही आता बुडलेला आहे आणि म्हणून त्यांनी अनुष्ठान मांडलं, अन्न पाणी वर्ज्य केलं आणि इंद्रायणी काठी एका शिळाईवरती ते बसले होते. 13 दिवसाच्या नंतर जगद्गुरु तुकोबारायांची अभंग गाथा दगडासहित वरती आली आणि जगद्गुरु तुकोबारायांनी आपले निर्यान त्या ठिकाणी सोडलं. परंतु तुकोबारायांच्या नंतर जगद्गुरु तुकाराम महाराज ज्या शिळेवरती बसले होते तीच शिळा भाविकांना दर्शनासाठी आपल्या देऊच्या मंदिरामध्ये आणली गेली आणि त्या शिळेचंच आता हे शिळा मंदिराचं लोकार्पण सोहळा होणार आहे. श्री क्षेत्र देहूमध्ये आज तुकारामांचं शिळा मंदिर पूर्णत्वास आलंय. पण या मंदिर निर्माणासाठी तितकीच प्रतीक्षाही करावी लागली. हे तेच शिळा मंदिर आहे. या शिळा मंदिराची पायाभरणी प्रतिभाताई पाटील या जेव्हा राष्ट्रपती होत्या तेव्हा म्हणजे 11 ऑक्टोबर 2008 साली झालेली होती आणि प्रत्यक्षात हे मंदिर जे आहे ते उभं राहिला 2022 साल उजाडलेलं आहे. 14 जूनला मोदींच्या हस्ते तुकाराम महाराजांच्या 42 इंचाच्या मूर्तीचं लोकार्पण होईल. ही मूर्ती अवघ्या 42 दिवसात साकारली गेली आहे. महाराजांचं काम आम्ही केलं नाही, त्या दगडात महाराज होतेच. आम्ही फक्त त्याचं आवरण बाजूला काढलं. एवढ्या वर्ष महाराज त्या कुठल्या तरी खाणीमध्ये ते दबून पडले होते. सौभाग्य पांडुरंगाच्या कृपेने ते काम करण्याची संधी आम्हाला मिळाली आणि तो फक्त जो मळ होता तो बाजूला काढला आणि महाराज तुमच्या समोर साकार झाले. पंतप्रधान मोदींनी मंदिराचं लोकार्पण करण्याचं निमंत्रण स्वीकारलं आणि येत्या 14 जूनला आपला शब्द पूर्ण करण्यासाठी ते देहूत दाखल होणार आहेत. नाजीम मुल्ला, एबीपी माझा, देहू. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.